नमस्कार। हा वीडियो आवडल्यास लाइक करा, शेयर करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। लोढा हेरिटेज असोसिएशन तर्फे महाआरोग्य रक्तदान शिबिराचे आयोजन लोढा हेरिटेज कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी असोसिएशन लिमिटेड यांच्या वतीने 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी शस्त्रक्रिया रक्तदान शिबिराचे आयोजन डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील लोढा हेरिटेज गार्डन येथे आयोजित करण्यात आले होते। महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल, टाटा कर्करोग हॉस्पिटल, आदित्य हॉस्पिटल अँड ओल्ड होम सेंटर, सार्थ नेत्रालय, ओटी लाईफ हॉस्पिटल, ओमसाई केअर अँड क्युअर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका पथक, जैन महाराज हॉस्पिटल डोंबिवली आदींचा समावेश होता। यामध्ये रक्तदाब, शुगर, ECG तपासणी, डॉक्टरकडून सल्ला आणि मोफत ठराविक औषधे उपलब्ध करून देण्यात आली। तसेच हृदय शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, यकृताचे आजार, मुतखडा, जीभ, किडनीचे आजार, हार्निया, डोळ्यांची तिरळेपणा, अपेंडिक्स, हायड्रोसिल आदींचे मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करून देण्यात आल्या। तसेच महाआरोग्य शिबिरामध्ये 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। 10वी आणि 12वीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शनही करण्यात आले। रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हटले जाते, त्याचप्रमाणे रक्तदान करण्यात आलेल्या नागरिकाला प्रत्येकी 5 किलो तांदूळ मोफत देण्यात आले। या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष वंडारशेट पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र संघटक एकनाथ पाटील, आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष जितेंद्र पाटील, नगरसेवक नितीन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय देसले, सुनील पाटील, तानाजी माई, निलेश देसले, राजेंद्र पाटील, विद्याधर वाघमारे आदी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली। कार्यक्रम व्यवस्थापक अध्यक्ष नासिर खान, उपाध्यक्ष रंगनाथ ठाकूर, सचिव दीपक कुशवाहा, खजिनदार अनिल शिरपूरकर, सदस्य हरिश्चंद्र देसले, धनराज आडव, रतिलाल गुप्ता, प्रमोद शेट्टी, कृष्णकुमार मेनन, सुरेश कणसे आदी पदाधिकाऱ्यांनी महाआरोग्य तपासणी शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। सर्व नागरिकांना पहिल्या शुभेच्छा। कोरोनामध्ये प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे आणि आमचे दरवर्षी हा स्पोर्ट्सचा कार्यक्रम असतो 3 दिवसाचा सांस्कृतिक स्पोर्ट्सचा, आणि ह्यावेळी कोरोनामुळे परमिशन नसल्या कारणाने लोकांची परिस्थिती बघून त्यामुळे महाआरोग्य शिबिर हा घेण्यात आलेला आहे आणि सगळे ऑपरेशन याच्यामध्ये फ्री आहे। कॅन्सरपासून औषध पुरवठा 5 दिवसाचा फ्री दिलेला आहे। रक्तदान करणाऱ्याला 5 किलो तांदूळ आपण फ्री देतो आहे आणि सगळ्यांनी ह्याचा फायदा उठवा। डोंबिवलीपर्यंत ह्याची प्रचार केलेला आहे आपण की सगळ्यांनी ह्याचं घ्यावा। आणि ह्याच दिवशी जर पेशंट ॲडमिट होणार असतील तर त्याची पण व्यवस्था ॲम्ब्युलन्सपासून ठेवलेली आहे आणि ते उद्या होणार असतील तर उद्या असं ते ठेवलेलं आपण सगळी परिस्थिती आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याची अति मेहनत घेतलेली आहे त्याची संपूर्ण, आणि ह्याच्यामध्ये निस्वार्थ राजकारण नाही आहे। सामाजिक संस्था आहे हाउसिंग सोसायटी असोसिएशन, दरवर्षी आपल्या जोरावरती करत असते। साधारण किती लोकांनी सहभाग घेतला या शिबिरामध्ये? साधारण आतापर्यंत 1000च्या वरती झालेले आहेत। 10,000 पर्यंत लोकांचा अंदाज आहे आमचा आणि 1000च्या वरती रक्तदान होईल। आतापर्यंत 100च्या वरती पोचलेलं आहे। 105 डॉक्टर अवेलेबल आहेत सध्या। 100 फूट उंचीचा झेंडा वंदनाचा कार्यक्रम सलाबतप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने जल्लोषाने या लोढा हेरिटेज अर्जोपर्यंत प्रसन्न वातावरण संपन्न होत आहे। कारण मोफत महाआरोग्य तपासून शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिर लोढा फेडरेशनचे अध्यक्ष नासिकभाई खान, आपले रंगनाथभाई ठाकूर, तसंच त्यांचे सर्व सहकारी मिळून अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम आयोजित करीत असतात। आणि महाआरोग्य तपासणी शस्त्रक्रिया रक्तदान, रक्तदान म्हणजे महादान, जीवनदान, रक्तदाता हा महादाता असतो। रक्तदान केल्याने कोणातरी माणसाचे प्राण वाचू शकतात। अतिशय चांगला असा उपक्रम त्यांनी इथे राबवले आहेत। सगळे शस्त्रक्रिया मोफत आहेत। कॅन्सर पेशंट असतील किंवा हाडांचे डॉक्टर असतील, नेत्रालय असेल, डोळ्यांचे डॉक्टर असतील, मोफत ECG आहे आणि जे कोणी रक्तदान करेल त्याला 5 किलो तांदूळ फ्री ठेवले लोढा असोसिएशनने। तर त्यांना धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे की त्यांनी हा
आम्ही सुद्धा म्हणजे हा देशाचा कार्यक्रम देशासाठी आपले मायनस 20 डिग्री सेल्सिअसमध्ये आपले जवान ते संरक्षण करत असतात. एक रुपया त्यांचं सुद्धा यामध्ये शहीदांना नमन करण्याचा आजचा दिवस तर या दिवसामध्ये औचित्य साधून लोणार हायड्रेशनचा हा प्रदूषणचा हा मोठा म्हणजे स्तुत्य असा उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. त्यांना धन्यवाद.